आता आणलेली आहे बघा. त्याच्यामुळे पापड म्हणजे राशी खेळ पाहिजे तुला. हॅलो फ्रेंड्स, मी दीपा, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत अलिबाग येथील नवगाव बंदरावर. तर आज आपण स्पेशली पापलेट शोधायला आलेलो आहोत. तर ते पापलेट भेटते काय ते इथे बघूया आपण. काय बोंबील? बोंबील पापलेट नाही. पापलेट नाही. इकडनं कोळंबी काढलेली यांनी बोटीतून. खालून टोपली काढतात ते वरती. कोळंबी कोळंबी काढताय ते आता वरती घेतील कोळंबी. कोळंबी आलेली आहे वरती, एकदम फ्रेश कोळंबी आहे. ही कशी कोळंबी काका? 500 रुपये किलो. कोळंबीची साईज बघू शकता तुम्ही. आणि ही ती पण त्यातलीच का? बर्फातली ती. अच्छा, ही बर्फातली आणि ही एकदम फ्रेश आहे ना? ही आत्ता आणलेली आहे बघा. आणि ही कोळंबी कशी आहे काका? ही 200 रुपये किलो. ही 200 रुपये किलो आहे छोटी कोळंबी, बघू शकता एकदम फ्रेश. या अशा इथे बोटी लागलेल्या आहेत. आता त्या बोटींमधून सगळी मच्छी काढायचं काम चालू आहे. जास्त कोळंबी बोंबील अशीच दिसते, मोठी मोठी कोळंबी बोंबील. लास्टपर्यंत बोटी लागलेल्या आहेत इथे. टुकली आहे, भरपूर बोंबील आले आहेत. मच्छी काढून बोटी चाललेल्या पण आहेत रिटर्न. एक ते कंटेनर लागलाय तिथे, काय आहे ते बघून येऊया आपण एकदा. हा बाहेर जाईल, कुठे जाईल ते आपण विचारून बघू. कोळंबी आहे, भरायचं काम चालू आहे. कशी आहे ताई कोळंबी? ही 100 रुपये. 100 रुपये किलो. आणि ती 200. ही 200 का? ही 200 रुपये. आणि छोटी साईज आहे ती 100 रुपये किलो. इथे कंटेनर मधून कोळंबी चाललेली आहे. इथे छोटी मोठी कोळंबी वेगळी करतात आणि मग ते बाहेर पाठवतात. दादा ते कंटेनर कुठे जातात? पनवेलला, तळोजा पनवेलला जाते ती मच्छी. कशी ती कोळंबी? 800 रुपयाला कोळंबी आहे ती. साईज साईज बघा, हातावेशावर मोठी आहे. किती? 1.5 किलो 2 किलो होती का? किती होती? पालं आहे तिथे, 3 पाल्याचे 850 झालेले आहेत. ₹600 टोपली आहे ती पूर्ण. कशी कोळंबी? 500 झाले. कोळंबील आहे तिथे, वाकट्या. अजून पापलेट आली नाही आहे, आपण पापलेट आणायला आलो आहे. तर आपण अजून थोडी वाट बघूया कुठल्या बोटी देतात. अजून बोटी यायचं काम चालू आहे, बघूया आपण अजून वाट. 2-3 बोटी येत आहे, बघूया. सगळीकडे आपल्याला कोळंबीच दिसते. अजून आपल्याला पापलेट नाही दिसली, बघूया आता पापलेट कुठे दिसत आहेत का. भरपूर बोटी आलेल्या आहेत. बोट आता तिकडे लागेल त्या साईडला. या गाड्या लागलेल्या आहेत, त्या गाड्यांमधून आता मच्छी जाईल.
काका ही बोट परत चालली आता चालली उद्या आता उद्या येणार का आता जाऊ उद्या किती वाजता येतील सकाळी साडेनऊला येतील अच्छा आता हे परत अच्छा हे जाळी लावून आलेली आहे तिकडे आता ही उद्या येतील सकाळी 9:30 वाजेपर्यंत परत ह्या बोटी येतील मच्छी काढून झालेली आहे आता ह्या काकांची बोट अच्छा ही सर अलिबाग सारखी मच्छी नाही कोल्बी आपला छोट सैती टायनी पापलेट आलेत नाही का कमी आहेत का पापलेट कमी याच्यामुळे पापलेट म्हणजे राशी पाहिजे तुला अच्छा गणपतीला आता थांबतील मग गणपती झालं थांबले का 6 दिवस नाही झाला अच्छा 6 दिवस ड्रायव्हरची करी झाली ना हा की पर आता गणपती झाल्यावर जाणार हे आता आता सोमवारी रात्री ह्या सोमवारी बंद आणि पुढच्या सोमवारी चालू पुढच्या सोमवार पासून चालू मग थांबायचे मग हे एका दिवसात परत येतात का जाऊन एक दिवस जातात आणि दुसऱ्या दिवशी परत दोघांनी मिळून अच्छा ती पण तुमचीच आहे अच्छा यांच्या 2 बोटी आहे ह्या बोट ही बोट आहे ती जाळं टाकून आलेली आहे तिकडे तर त्यांच्याकडे आता उद्या येते मच्छी परत तिकडनं पण एक बोट आलेली दिसते 2 बोटी आल्या बघूया आता त्या कुठे लागतात आणि त्याच्यात काय मच्छी आहे ती एक दुसरी पण एक बोट येते ती ही आता कुठे लागते बघूया आपण तिकडे पण बोटी लागलेल्या आहेत त्या साईडला बघा आता ही बोट इथे लागते आता ह्या बोटीमध्ये काय काय मच्छी आहे ते आपल्याला बघायला भेटत या बोटीत काय जास्त मच्छी दिसत नाहीये आपण आता तिकडे जाऊन बघूया तिकडे काय मच्छी भेटते ती मगाशी आपण तिकडनं बोट बघितलेली ती आलेली ती इकडे लागलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये काय बाजार आहे का ते बघूया आपण बोंबील बोंबीलच आहे सगळीकडे ते ह्या टेम्पो मध्ये चढवतील आणि घेऊन जातील बोंबीलच आलेत काय बोंबीला चालेल जास्त अच्छा हा इथे बोंबीलच काय तुम्ही पण काल जाऊन आज आला अच्छा सकाळी जाऊन म्हणजे लगेच अच्छा उद्या ये अच्छा आज चाल मग इथे सगळे बोंबीलच भेटते तिकडे आहे ना छोटी मच्छी भेटते सगळी आणि तिकडे मगाशी दाखवते ना तिकडे सगळी मोठी मच्छी असते आपल्याला इथे काय मच्छी भेटलेली नाही आहे मेन पापलेट पाहिजे होतं आपल्याला तर आपल्याला एक आवाज बंदरावरून फोन आलेला आहे तर तिथे आपल्यासाठी पापलेट ठेवलेले आहेत आपण आता तिकडे जाऊन बघूया पापलेट आहे आणि अजून काय काय भेटतंय तर तिथे जाऊन एकदा बघूया आता आपण आवाजच्या बंदरावर चाललो आहे 5 मिनिटांमध्ये पोचू आपण त्यांनी पापलेट ठेवलेले आहे तर बघूया आपण त्यांची साईज आणि कसे आहेत पापलेट रस्त्याने जाताच आता पांडवादेवीचं देऊळ लागतं घोड्या येऊन चाललेले आहेत परत ते बघा एक घोडी दिसते तुम्हाला आता इकडनं खाली उतरल्यानंतर ते मच्छी घेऊन असतील बघूया मच्छी आलेली आहे
एकदम फ्रेश असं पापलेट भेटलंय. दोन तासात हे आलेलं आहे पापलेट.